आपल्या महाराष्ट्रामध्ये 32 शिराळा नावाचं गाव आहे. तर बांधवांनो, या गावामध्ये जिवंत नागाची पूजा केली जाते. अहो, नाग हा शब्द जरी उच्चारला तर आपल्याला भय वाटतं, भीती वाटते. परंतु या गावामध्ये जिवंत नागाची पूजा केली जाते आणि नागसुद्धा या गावातल्या मुलांना म्हणजे कुणालाच काहीच करत नाही बघा. तर बांधवांनो, विशेष म्हणजे 32 शिराळा हा गावाचा इतिहास, याला जवळजवळ 1.5 ते 2000 वर्षाची परंपरा आहे या गावाला. कारण या गावाचा उल्लेख पद्मपुराणामध्ये सुद्धा केलेला आहे. आणि याच गावाचं रहस्य जाणण्यासाठी हा व्हिडिओ पहा. तर बांधवांनो, आपण प्रत्येक सण साजरा करतो, या सणाच्या पाठीमाग काहीतरी रहस्य निश्चित असतं. कारण जीवन जगावं कसं, निसर्गाशी आपली नाळ असावी कशी, निसर्गाशी मैत्री करावी कशी, त्यासाठी बांधवांनो व्हिडिओ ऐका. मी हनुमंत पवार धारकरी, तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल स्टोरी चॅनल. ज्या पुण्यभूमीतून आपण व्हिडिओ ऐकताय त्या गावाचं नाव आम्हाला शेवटी नक्की शेअर करा. आणि या श्रावणातला पहिला सण म्हणजे नागपंचमी. अहो, नागपंचमी म्हटलं आपल्या डोळ्यासमोर येते ते शिराळा नावाचं गाव. तर बांधवांनो, या शिराळा गावाला आहे ना नागपंचमीला तिथल्या गावातल्या हजारो वर्षाची परंपरा आहे. त्याच्या पाठीमागे सुंदर अशी आख्यायिका सांगितली जाते. आपल्या पूर्वजांनी आपल्याला माणूस आणि पृथ्वीवरील इतर आवश्यक जीवांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून अशा विविध सणांची आखणी करून ठेवली बघा आपल्या हिंदू धर्मानं. नाग हा पर्यावरणातील घटक, विशेष तो बांधवांनो शेतकऱ्याचा मित्र समजला जातो. आणि जर मनुष्याकडून त्यांना जर अभय मिळालं तर पर्यावरणाचा समतोल राखला जाईल. आपल्या पूर्वजांनी नागाला देवत्व बहाल केले. संस्कृती बरोबर पर्यावरणाचा समतोल राखला जातो या गोष्टीमुळे. तर बांधवांनो, सुंदर अशी छोटीशी कथा आपण ऐकणार आहोत या गावाची. या शिराळा गावामध्ये नागपंचमीचा सण होता. आणि त्याच्या अगोदर बांधवांनो, नागपंचमीच्या सणाच्या अगोदर महायोगी नवनारायणापैकी गोरक्षनाथ महाराज 3 दिवस या गावामध्ये वास्तव्यास होते. आणि बांधवांनो, तो महिना होता श्रावणाचा. श्रावण महिन्यातील शुद्ध पंचमी ही नागपंचमी म्हणून आपण साजरी करतो. आणि या नागपंचमीच्या दिवशी शिराळा गावामध्ये नागांच्या मूर्तींची पूजा चालली होती. प्रत्येक घरामध्ये बघा नागाची मूर्ती तयार करत होते, करून ठेवायची आणि पूजा करायची त्या दिवशी. पूजार्थ्या चालली होती. आणि त्याच वेळी गोरक्षनाथ महाराज भिक्षा मागण्यासाठी त्या गावात गेले. ज्या घरासमोर गेले ते घर होतं माझन कुटुंबांचं. घरासमोर गेल्यानंतर महाराज म्हणाले, अलक निरंजन माय भिक्षा वाढा. त्याचवेळी बांधवांनो, त्या घरातील जी गृहिणी होती ती मातीच्या नागाची पूजा करत होती. भिक्षा वाढण्यासाठी त्यामुळे वेळ लागला. त्या मातीनं सांगितलं. हे शब्द ऐकून महायोगी गोरक्षनाथांनी आपल्या झोळीतून विभूती काढून त्या मातीच्या नागावरती टाकली. जी माता पूजा करत होती त्या नागावरती टाकली आणि चमत्कार झाला. तो मातीचा नाग जिवंत झाला. फणी काढली बघा नागाने. सुंदर अशी कथा सांगितली जाते. फणी काढल्यानंतर महायोगी गोरक्षनाथ म्हणाले, माई घाबरू नकोस, तू तुला तो काहीही करणार नाही. तू आता त्याची पूजा कर. आजपासून या 32 शिराळाच्या भूमीमध्ये कुठलाही नाग कुठलाही साप मनुष्याला काही धोका करणार नाही, म्हणजे चावा वगैरे काही घेणार नाही, असं गोरक्षनाथांनी त्यावेळेस सांगितलं. तर बांधवांनो, हजारो वर्षाचा काळ गेला, परंतु त्या गावातली लोक ही जिवंत नागाची पूजा करत होती बघा. आणि करतात. नागाने त्यांना आतापर्यंत काही केलं नाही. तर अजूनही बांधवांनो त्या ठिकाणी आपल्याला सांगतो की समर्थ रामदास स्वामी यांनी काव्य पंक्तीतून सांगितलेले आहे बघा, की जागा लक्ष्मीची शिराळे तेथे निगती नागकुळे श्रावणाची मुले बाळे खेळवित. बांधवांनो, लक्ष्मीचे शिराळे म्हणून ओळखलं जातं बघा ह्या गावाला. आणि या गावामध्ये जिवंत नागाला पकडतात आणि त्याची पूजा केली जाते बघा नागपंचमीला. म्हणजे पुरावे किती बघा दिलेत की स्वतः रामदास स्वामींनी बी सांगून ठेवले आपल्या पंक्तीमध्ये. आणि अजून सांगितले बांधवांनो, पद्मपुराणामध्ये करवीर नावाचा एक खंड आहे आणि या खंडामध्ये बघा शिराळ्यामध्ये जिवंत नागाची पूजा करण्याची माहिती सांगितली आहे. विचार करा, म्हणजे ह्या गावाला कितीतरी हजार वर्षाची परंपरा आहे ही नाग पूजा करतात म्हणून जिवंत नागाची. आणि याच्यावरून या ग्रंथातील माहितीवरून नागपंचमीचं महात्म्य हे सिद्ध होते बघा किती जुनं आहे या गावाचा. अहो, पूर्वी शिराळ्यामध्ये नाग पकडून घरी आणत प्रत्येक घरातला माणूस. आणि नागपंचमीच्या दिवशी हे नाग आंबाबाईच्या मंदिरात नेत आणि नंतर महाजनांच्या घरी कोतवाला आणायचे आणि त्या ठिकाणी पूजा करायची. आणि ही नागपंचमीची पूजा झाल्यानंतर हे नाग जिथून पकडल्यात त्या ठिकाणी नेऊन सोडायची परत माघारी बघा, कुठलीही त्यांना इजा होऊ न देता. तर बांधवांनो, सरकारने त्याच्यावर बंदी आणली बघा की जिवंत नागाला पकडू नका.
आपण ह्या गावाचं विशेष महत्व आपल्याला सांगतो की जसं आपण स्वतःच्या मुलावरती प्रेम करतो तसं ह्या 32 शिराळातील लोक नागावरती प्रेम करतात, सापावरती प्रेम करतात. या गावाच्या भागामध्ये कुठेही नागाला जर पक्षी वगैरे चावले असतील, तो नाग जखमी असेल किंवा विहिरीत एखादा नाग साप पडतो आणि त्या गावातल्या लोकांना जरी कुठेही समजलं ना तर ती गावकरी त्या ठिकाणी धावून येतात, त्या नागाला सुरक्षित विहिरीतून बाहेर काढलं जातं किंवा पक्ष्यांनी चोच मारली त्याला घरी नेलं जातं. आणि जसं आपण एक आपल्या कुटुंबातल्या मुलाचा आजारी असल्यावर जसं आपण सेवा करतो ना तशी त्या नागाची सेवा केली जाते जोपर्यंत तो बरा होत नाही तोपर्यंत. आणि नंतर त्याला रानात सोडून दिलं जातं, शेतात म्हणजे जिथं तो सापडला आहे त्या भागामध्ये त्याला सोडून दिलं जातं. एवढं बांधवांना नाग आणि 32 शिराळातली लोक यांचं एक अतूट प्रकारचं नातं आहे, वरदान आहे त्या गावाला एक की त्या गावातल्या लोकांना नाग आणि साप काही करणार नाही. गोरक्षनाथांनी सांगितले, हे नवनारायणनी सांगितलेले. परंतु बांधवांनो या गोष्टीतून आपल्याला एकच घ्यायचे, एकतीतून या गावाच्या माहितीतून, कारण निसर्ग म्हणजेच परमेश्वर आहे आणि निसर्गाचीच आपली नाळ असली पाहिजे. बघा प्रत्येक गोष्ट निसर्गावरती, निसर्ग राहिला तर आपण राव. फळं तयार होतात तर त्याच्या अगोदर फूल असतं आणि फुलाचं फळ होण्यासाठी माशा लागतात, बघा मधमाशा, तर ते फळ तयार होतं. म्हणजे बांधवांनो निसर्गावरती आपण आहे, निसर्ग टिकला तर आपण टिकू. पशु पक्षी प्राणी यांना आपण देव मानतो बघा हिंदू धर्मामध्ये आपण. तर बांधवांनो नागपंचमीचं हे रहस्य आहे बघा 32 शिराळ्याचं. ही माहिती जर आपल्याला आवडली असेल ना तर आमच्या चॅनलला आपण नक्की लाईक करा, चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि आपण 32 शिराळ हे आपलं गाव असेल तर बांधवांना या 32 शिराळा गावाला या हनुमंत पवारा धारकर याचा लाख लाख मोजरा या गावाला, या पुण्यभूमीला. आणि आपण त्या गावातून असताल तर आम्हाला एक कमेंट नक्की करा. ओम नमो भगवती वासुदेवाय नम, ओम नम शिवाय, अशी कमेंट आम्हाला करा. जय हिंद, जय भारत.